केंद्र सरकारकडून रेल्वेला 2,50,000 कोटींचा अभूतपूर्व निधी, 1,00,000 कोटींहून अधिकचा निधी सुरक्षा यंत्रणांवर खर्च करणार. कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईसह अनेक शहरात सोनं 5,000 स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण. बजेटमध्ये मुंबई मेट्रोसाठी 1,787 कोटी तर महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 15,000 कोटींची तरतूद, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, आशा सेविकांसाठी वाढीव निधी मागितल्यानं दादांचा पारा चढला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 25 तारखेला मनसेचा राज्यस्तरीय मेळावा, लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष. एमसीए निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी, संजय नाईकांचा 100+ मतांनी पराभव तर खिलाडू वृत्तीनं पराभव स्वीकारतो, आशिष शेलारांची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थी शिथिल, योजनेसाठी पोस्टाचं खातं ग्राह्य धरणार, तसंच केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही लाभार्थी. मुंबईला 200 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक, सध्या 7 धरणांमध्ये 53% पाणीसाठा. सत्तावन्न कोटी खर्चून उभारलेल्या पुलाला उद्घाटनाआधीच तडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न. इंद्राणी मुखर्जीला परदेशात जाण्यास मनाई, विशेष सीबीआय कोर्टाच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.